Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, फार्मसी कॉम्पिटिटिव एग्जामच्या ड्रग इन्स्पेक्टर या पार्ट टू या भागामध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी जे काही दोन विषय आहेत, फार्मसी प्युअर सब्जेक्ट किंवा त्याला आपण कोर विषय असं म्हणूया, आणि दुसरा आहे जनरल नॉलेज. तर अभ्यास करत असताना आपल्याला कुठली रेफरन्स बुक आहेत आणि त्या अभ्यासातील घटकामधील कुठले सबसेक्शन्स आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी मी काही पुस्तकं तुम्हाला रेफर केलेली आहेत, पुस्तकांची प्रेफरन्स रेफर केलेला आहे. तो प्रेफरन्स खूप महत्वाचा असेल की पहिल्यांदा आपण कुठलं पुस्तक रेफर करावं, ते पुस्तक पूर्ण झाल्यानंतरच नेक्स्ट पुस्तक पाहावं. आणि माझा पर्पज ड्रग इन्स्पेक्टर आणि जीपॅट या दोन एक्झामची तयारी आपण सायमल्टेनियसली कशा पद्धतीने करू शकेल, आणि शेवटी ड्रग इन्स्पेक्टरसाठी काही नवनीत अवेलेबल आहेत का, जेणेकरून मला फर्स्ट इयरला असताना किंवा डिप्लोमाला असताना त्याचा स्टडी करता येईल, या गोष्टींचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही चार पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, दोन हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, तीन टार्गेट कॉम्पिटिटिव एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉल्युंटरी डोनेटर व्हावं ही एक आशा आणि इच्छा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. पार्ट वनमध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेचा सिलॅबस पाहिला आणि हेही मेन्शन्स केलं की UPSC किंवा ज्या काही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, MPSC ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी किंवा या रिक्वायरमेंटसाठी कुठलाही स्टँडर्डायझेशन सिलॅबस या ठिकाणी नमूद केलेला नाही आहे. हा सिलॅबस स्टेटवाईज डिफर होतो, तरी देखील एक कॉमन, त्यातली कॉमनिटी पाहण्याचा जर प्रयत्न केला, मोस्टली जो काही आपला पेपर नंबर वन जो काही रिटर्न एक्झामचा आहे, ऑलमोस्ट इट कॅरीज द नंबर ऑफ मार्क्स किंवा सिलेक्शन्समध्ये आपल्या रँकिंग्समध्ये फार्मसी आणि फार्मसीवर आधारित विषय यांचं महत्त्व वादातीत आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ कॉम्पिटिशन वाढत असल्यामुळे फार्मसीचे जरी विद्यार्थी यासाठी इलिजिबल असेल मोस्टली सिलेबसच्या अँगलने जर पाहिल्या, तरी देखील आपण कुठे कमी पडतो तर आपण जनरल नॉलेज या विषयामध्ये कमी पडतो. या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकं कुठली वापरावी आणि त्या कंटेन काय आहे सबसेक्शनमध्ये हे पाहणार आहोत. तरी देखील जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी थोडंसं फार्मसी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा काय आहे. पहिल्यांदा या ठिकाणी मी मेन्शन्स केलं, ही आपली परीक्षा दोन स्टेजमध्ये होणार आहे. एक रिटर्न एक्झाम असणार आहे आणि एक पर्सनल एक्झाम असणार आहे, किंवा आपण तिला इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमचं फायनल रँकिंग हे तुमच्या रिटर्न एक्झामच्या मार्क्सवर आणि इंटरव्ह्यूवर असणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही एक्झाम कुठली डिस्क्रिप्टिव्ह टाईप न असता आपल्याला MCQ टाईप्स असणार आहे, त्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन्स दिले जातील. दुसरा पॉईंट, या एक्झामच्या संदर्भात आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जी आपल्याला डिग्रीच्या संदर्भात नाही आहे, 130 निगेटिव्ह मार्किंग फॉलो केलं जाईल. आणि थर्ड पॉईंट, आपल्याला ही एक्झाम टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भात आपल्याला ही एक्झाम कॅरी करावी लागेल, कारण दिलेल्या टाईम लिमिटमध्येच आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. या ठिकाणी दिलेली पुस्तकं, जवळजवळ मी फार्मसीचा हा पेपर जर पाहिला आणि दुसरा पेपर जर पाहिला जनरल नॉलेज, तर या जनरल नॉलेजमध्ये अप्रॉक्सिमेटली आपल्याला यामध्ये 8 सेक्शन्स येतात किंवा 8 फार्मसी रिलेटेड विषय येतात. ते विषय जर पाहिले तर अगदी काही विषय फर्स्ट इयरचे आहेत, काही विषय सेकंड इयरचे आहेत, काही अगदी थर्ड इयरचे आहेत आणि फोर्थ इयरचे आहेत, आणि काही क्वेश्चन्स अगदी आपल्याला डिप्लोमा लेवलच्या पुस्तकातूनही येतात. त्याचबरोबर PharmD याचा देखील अंतर्भाव या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. जनरल नॉलेजच्या संदर्भात हा विषय स्टेट वाईज साधारणपणे तीन गोष्टींमध्ये डिफाईन होतो. एक आहे GK, दुसरा आपण त्याला
ॲपिट्यूड किंवा जनरल इंटेलिजन्स असं म्हणूया. आणि तिसरं, खास महाराष्ट्रातील एम पी एस सीच्या डी आयच्या संदर्भामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेजवरचे काही प्रश्न विचारले जातात. तर आपण पहिल्यांदा विषयावाईज पाहूया. एकूण मी तुम्हाला जे काही पेपर सांगितलेत किंवा मॉड्यूल सांगितलेत किंवा युनिट सांगितलेत फार्मसीच्या संदर्भात, हे 8 युनिट सांगितले. पण मे बी जर आपण महाराष्ट्रातील एम पी एस सीचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला पॅथोफिजिओलॉजी हा विषय ॲड केला जातो. त्याचा सिलॅबसही आपल्या एम पी एस सीच्या साईटवर दिसतो. वन थिंग, काही वेळेस आपल्याला जो काही विषय ॲड केला जातो तो बायोकेमिस्ट्री हाही विषय या ठिकाणी ॲड केला जातो. परंतु फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला बी फार्म करत असताना जो काही आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 इनऑर्गॅनिक आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 हा जो काही सिलॅबस पाहतो किंवा विषय पाहतो, कंपॅरेटिव्हली या विषयाचं ड्रग इन्स्पेक्टरमध्ये महत्त्व कमी आहे. परंतु महत्त्व जरी कमी असेल तरी ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशनमध्ये जर या दोघांचा उल्लेख असेल तर तो आपल्याला करणं गरजेचं आहे. आता ड्रग इन्स्पेक्टरसाठी जरी 8 विषय दिले असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय किंवा आपण कोर विषय जे काही म्हणू 100 क्वेश्चन्समधला, तो डेफिनेटली फॉरेन्सिक अँगलनी येतो. त्यानंतरचा विषय जो काही मूळ येतो आपला फार्मास्युटिक्स असल्यामुळे त्यामध्ये जे काही कुपरगन यांचं जे काही पुस्तक आहे त्यातल्या अंगाने आपले मॅन्युफॅक्चरिंग विषय निवडले जातात. ड्रग इन्स्पेक्टर या जॉबचं प्रोफाईल जर पाहिलं, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द कलेक्शन ऑफ अ सॅम्पल, टेस्टिंग ऑफ अ सॅम्पल, टू फाइंड आउट द अडल्ट्रेशन, टू फाइंड आउट द फेक इन द सेम वे. त्या ठिकाणी आपल्या फार्मास्युटिक अनालिसिस या पेपरचं देखील त्या दृष्टीने महत्त्व असेल. फार्माकोग्नोसिस संदर्भात मेडिसिनल केमिस्ट्रीच्या येस कम्पॅरेटिव्हली आपल्याला या पेपर्समध्ये काही कॅटेगरी ऑफ ड्रग दिले जातात जे आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला दिसतील. तिसरा विषय आहे फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसीमध्ये काही विशिष्ट 10 ड्रग दिले जातात आणि त्याचे फायटोकेमिस्ट्री त्या अँगलने मे बी कॅल्शियम ऑक्सिड क्रिस्टल्स आहेत का किंवा लायकोपोडियम नंबर्स किती आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि हा जो काही विषय दिसतोय एच सी पी हा डिप्लोमाच्या अँगलनी आहे, अनाटॉमी आपल्या बी फॉर्मच्या फर्स्ट अँगलने. आता आपण विषयातील प्रत्येक घटक पाहूया. जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की फॉरेन्सिक फार्मसी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याची जी काही अमेंडमेंट 1945 झालेली आहे त्याचे संपूर्ण शेड्यूल्स आपल्याला अपेक्षित आहे. शेड्यूलच्या पलीकडे जात असताना आपल्याला अजूनही फार्मसी ॲक्ट 1945 आहे. नंतर आपण हा ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट आहे जो 1995 आहे त्याच्यामध्ये 2013 अमेंडमेंट झाली आणि अगदी 2019 देखील अमेंडमेंट झाली. त्यामुळं याही लेटेस्ट अमेंडमेंटकडे आपण पाहणं गरजेचं आहे. नंतर आपण जातो एम टी पी ॲक्ट जो काही 1917 आहे, या ठिकाणी मी काही ॲक्ट मेन्शन्स केलेले, पॉइझन्स ॲक्ट आहे, डेंजरस ॲक्ट आहे, त्याही पलीकडे आपल्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत, रेमेडीच्या संदर्भात कुठले डिसीज हे क्युरेबल आहेत, कुठल्या डिसीजचा क्लेम करता येतो किंवा कुठले डिसीज हे सांगता येतात ते आपल्याला दिसतात. टॉयलेटरी प्रिपरेशन किंवा कॉस्मेटिक प्रिपरेशन अंगलने आपल्याला हे 1955 ॲक्ट्स आहे. थोडक्यात आपल्याला फार्मास्युटिक्स मॉरल्स आणि इथिक्स पाहण्यापलीकडे फॉरेन्सिक विषय सर्वात महत्त्वाचा असेल. आणि अगदी कॉलेज लेवलला आपण जर पाहिलं तर आपल्याला कुचेकर सरांचं पुस्तक आपण फॉरेन्सिक फार्मसी किंवा ज्युरिस्प्रुडन्ससाठी रिफर केलं जातं. डेफिनेटली या पुस्तकाला पहिला प्रेफरन्स द्या आणि हे पुस्तक ज्याला पहिलं प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल, जसं इंडस्ट्रीमध्ये 18 आपल्याला एक्सपिरियन्स घ्यावाच लागतो ड्युरिंग दॅट टाईम किंवा ग्रॅज्युएशन्स करत असताना, तुम्ही थोडंसं हे बी चौरसिया यांच्या बुककडे प्रिफर करा. पहिला प्रेफरन्स आपल्या कुचेकर सरांच्या बुकला पाहिजे आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर डेफिनेटली यू कॅन बी गो फॉर द चौरसिया. तो अजून मोर डिटेल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. दुसरा सिलॅबस जो येतो मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी. फार्मसी म्हटल्यानंतर फार्मास्युटिक्स, या ठिकाणी जरी सुटिक्स हे नाव दिलेलं नसेल तर इट इज द मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी. इट इज टोटली रिलेटेड विथ द फार्मास्युटिक फर्स्ट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला आपल्याला हा विषय आहे. ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी प्रत्येक वेळेस मॅन्युफॅक्चरिंग फार्मसीमध्ये काही कॉमन विषय असतात जे तुम्हाला स्लाईटवर दिसतात. कॅप्सूल्स आहे, टॅबलेट्स आहे, सस्पेन्शन आहे, ऑइंटमेंट्स आहे, क्रीम्स आहे, ऑप्थॅल्मिक आहे. मोस्टली आपल्याला प्रश्न हे पॅरेंटल प्रिपरेशनच्या अँगलने विचारले जातात. त्याचबरोबर जे काही शेड्यूल सी बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्ट्स आहे ज्याच्यामध्ये सेरा येतात, वॅक्सिन्स येतात, अँटीबायोटिक्स येतात, अँटीटॉक्सिन्स येतात, अँटीजेन्स येतात, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि सुटिकच्या संदर्भात सर्वात बेस्ट किंवा आपण असं म्हणूया की मोर रिस्पेक्टेड बुक ड्रग
इन्स्पेक्टरच्या परीक्षेबद्दल, त्याबद्दल जी पॅटसाठी जे काही आहे, आपल्याला कुपरगन या सरांचं बुक आहे, त्यातलं त्यात फर्स्ट यू गो फॉर कुपरगन्स ट्युटोरियल फार्मसी. अगदी बहुतेक विद्यार्थी हे पुस्तकं वापरतात, परंतु ग्रॅज्युएशनमध्ये करत असताना जर आपल्याला जाणीव झाली की अरे कुपरगन हे बुक आपल्याला जीपॅटसाठी लागणार आहे आणि ड्रग इन्स्पेक्टरसाठी लागणार आहे, कदाचित त्या पुस्तकाकडे पाहण्याचा, ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये त्यातले नोट्स काढण्याचा एक तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो. दुसरं बुक जर पाहिलं अल्टन फार्मास्युटिकल, हे ऑलमोस्ट हे जे काही बुक्स आहे हे मोर दॅन द 4,000-5,000 मोस्टली आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असतं आणि आपले प्रोफेसर काही टॉपिक स्पेशल टॉपिक तुम्हाला अल्टनमधून रिफर करायला सांगतात. त्यामुळं ही दोन बुक रिफर केल्यानंतरच यू गो फॉर दी अल्टन फार्मास्युटिकल. त्यामुळे या अल्टन फार्मास्युटिकलचं आपण म्हणूया की या ठिकाणी लिमिटेड यूज आहे. तिसरा महत्त्वाचा विषय येतो टेस्टिंगचा, की ॲज ड्रग इन्स्पेक्टरचा प्रोफाईलच समवॉट एक्सटेंड क्वालिटी कंट्रोल्स आहे किंवा क्वालिटी ॲनालिसिस आहे. तर आपल्याला क्वालिटी ॲनालिसिस किंवा फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये जी काही टेस्टिंग करण्यासाठी जे वेगवेगळे ॲपरेटस आपण या ठिकाणी आपण पाहतो, थर्ड इयर फोर्थ इयरला स्पेक्ट्रोमेट्रीज आहे, टर्मिरोमेट्रीज आहे, नेफ्लोमीटर्स आहे, फ्लोरोमेट्रीज आहे, त्यासाठी ज्या काही टेस्टिंग्स मेथड्स आहेत, ज्या ठिकाणी स्टर्लिटी टेस्ट आहे, पायरोजिनची टेस्ट आहे, ती फार्मास्युटिकलच्या ॲनालिसिस कुठल्या पद्धतीने केली जाते, त्याचे पॅरामीटर्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मोस्टली आपल्याला ड्रग इन्स्पेक्टरसाठी जो काही भार दिला जातो तो आपल्याला व्हायटामिन्स किंवा व्हिटामिन, अँटीबायोटिक्स आणि बायो असे या पार्टवर दिला जातो. आणि हे मी का सांगू शकतो, तर मागील यू पी एस सीच्या परीक्षेचे ड्रग इन्स्पेक्टरचे जर तुम्ही फार्मसी पेपर जर पाहिला, मोस्टली आपल्याला या घटकावर अधिक स्ट्रेस दिलेला दिसतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, केवळ ब्लाइंडली तो विषय दिला आहे म्हणून अभ्यास करण्यापेक्षा मागील वर्षीचे आपल्याला यू पी एस सी आणि एम पी एस सी साईटवर ड्रग इन्स्पेक्टरचे काही पेपर्स दिसते, त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या अभ्यासाला अजून एक चांगल्या पद्धतीने येज येऊ शकेल. आणि या फार्मास्युटिकल ॲनालिसिसच्या संदर्भात जी दोन बुक्स मी तुमच्याशी रिफर्स करणार आहेत रिसेंटली, जे आपण सर्वजण वापरतो, त्यातलं कस्तुरे सर आणि वाडोकर सरांचं आपल्याला फार्मास्युटिकल ॲनालिसिस व्हॉल्यूम वनला प्रिफर करा. आणि ते झाल्यानंतरच मोर ॲडव्हान्समध्ये लॅकमन अँड रिबर्मन हे जे काही इंडस्ट्रियल फार्मसीचं बुक्स मे बी आपण रिफर करत असो, त्यातले काही टॉपिक मायक्रोबायोलॉजिकल असे आणि बायो असे हे आपण डेफिनेटली या पुस्तकातून रिफर करू शकतो. त्यानंतर थर्ड विषय आपल्या दृष्टीने येतो तो मेडिसिनल केमिस्ट्री. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी मेन्शन्स केलं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला मोस्टली आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर आपण पहिल्यांदा जर नाव घेतलं तर आपल्याला पुस्तकंही चटवाल सरांची आपल्याकडे आहे, त्याचबरोबर ब्रॉक अँड राश आहे, ऑर्गॅनिकमध्ये देखील चटवाल सरांचं आहे, त्याचबरोबर अरुण बहीण सरांचं आहे. पण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टर एक्झामला काही कॅटेगरी ऑफ ड्रग्स आणि त्याचं स्ट्रक्चर, आपल्याला मोड ऑफ ॲक्शन जरी हा पार्ट असेल फार्माकोलॉजीच्या अँगलनी, मे बी द क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला येऊ शकेल, त्याचं स्टोरेज कुठली कंडिशन्स आहेत, आणि ही ड्रग्स आपल्याला दिलेली स्टिरॉइड्स आहेत, या ठिकाणी आपल्याला सायकोथेरापेटिक एजंट दिलेली, हा यू पी एस सी डी आयचा सिलेबस दिलेला आहे, कार्डिओस्क्युलर एजंट दिली, ज्यावेळेस आपलं नोटिफिकेशन्स येईल त्यावेळेस नोटिफिकेशन्समध्ये कुठली ड्रग दिलेली आहे आणि त्या ड्रगच्या अँगलने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मोस्टली मेडिसिनल केमिस्ट्री कम्पेरेटिव्हली ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपरमध्ये त्याला वेटेज कमी दिलं जातं, तरी त्यातल्या त्यात बोथरा सरांचं, कदम सरांचं आणि माडीचं पुस्तक यांनी तुम्ही सुरुवात करावी. आणि जर आपल्याला अभ्यास करताना जाणून जर असेल यार हे जीपॅटमध्ये आणि ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये याचं महत्त्व आहे, आपलं वाचण्याचा पर्पज हा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये हे पुस्तक मी तुम्हाला रिफर केलं, ओनली वन बुक्स जरी रिफर केलं तरी बाकीचे इट इज व्हेरी रेफरन्स बुक्स आहेत, मोस्टली इंटरनॅशनल पब्लिकेशनचे आहेत, परंतु मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये वन बुक इज मोर सफिशियंट. तिसरा विषय तो फार्माकोग्नोसीमध्ये, फार्माकोग्नोसीमध्ये आपल्याला प्रॅक्टिकलच्या अँगलनी बहुतेक क्वेश्चन्स विचारले जातात, मोर अप्लाईड बेसिक क्वेश्चन्स असतात. या ठिकाणी केमिकल कॉन्स्टिट्युएंट येस इट इज अ कोर थिंग्स आहेत, आपल्याला फॅमिली बायोलॉजिकल नेम्स हेही क्वेश्चन्स येतात, पण प्रॅक्टिकलच्या अँगलनी जर आपल्याला पाहिलं तर लायकोपोडियम्स नंबर्स आहे, या ठिकाणी ॲडल्ट्रेशन्स आहे, ॲडल्ट्रेशनच्या मेथड्स आहे, कुठला ड्रग कशा पद्धतीने ॲडल्ट केला जातो आणि स्पेसिफिक ड्रग दिले जातात, जसं या परीक्षेमध्ये राउलपिया दिलेला आहे, बेलाडोना आहे, सिंकोना आहे, सिनामोन आहे, बेल आहे, एपिड्रा आहे, कुर्ची आहे, ब्राह्मी आहे, त्या त्यावेळेस आपण ही बुक रिफर करावी. यातली फर्स्ट आपण अगदी फर्स्ट इयरपासून गोखले सरांचं आणि कोकडे सरांचं बुक
रिफर केलं जातं. पण हे बुक रिफर केल्यानंतर माझी तुम्हाला खास रेफरन्स जो काही असेल हे राजेश्वरी सुधा यांचं बुक रिफर करा. आणि त्याचबरोबर फायटोकेमिस्ट्रीसाठी अगदी छोटंसं बुक्स मी या ठिकाणी मेन्शन्स केलेलं नाही, मोस्टली एम फार्मचे स्टुडंट्स प्रिफर करतात, इवन काही कॉलेजमध्ये ते पुस्तक रिकमेंड केलं जातं. डॉक्टर रंगारी सरांचं फार्माकोग्नोसी अँड फायटोकोग्नोसी हे बुक त्याला जास्त महत्त्व द्या, कारण कोग्नोसीमध्ये जे काही पेपर सेट केले जातात, एम सी क्यू क्वेश्चन जे काही बेस्ट आहे, ते मोस्टली आपल्याला त्या ठिकाणचे नंबर्स आहेत, नंबर्सवर स्टोमॅटल इंडेक्स नंबर्स आहेत त्या ड्रगचा, टिपिकली क्वेश्चन्स आपल्याला स्टॅटिक्स अँगलने विचारले जातात. नेक्स्ट आपण विषयाकडे येतो फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजी, याचे दोन सेक्शन्स आहेत, दोघांची बुक्स आहेत. आणि हा मोड ऑफ ॲक्शन जरी कोलॉजीचा पार्ट जरी असेल तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन इट इज डिपेंड अपॉन द ड्रग इंटरॅक्शन्स, ड्रग ॲलर्जीज, बायोअबिलिटीज आहे. आणि के डी त्रिपाठी सर म्हटलं की इट इज इक्विवलंट विथ द फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी. पण माझं एक रिकमेंडेशन्स तुम्हाला या संदर्भातला असेल, के डी त्रिपाठी डेफिनेटली इसेन्शियल्स ऑफ फार्माकोलॉजीसाठी रिफर करा. त्याचबरोबर क्लासिफिकेशनसाठी के डी त्रिपाठी आपल्याला गरजेचं पडेल, याचा रेफरन्स आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये वापरू शकतो. परंतु हे एक बुक्स आहे आर एस सातोस्कर सरांचं, हेही थोडंसं पहा. त्यातलं एक बुक्स मी जे चौरशिया सरांचं बुक्स तुम्हाला रेफर केलेलं आहे, ज्युरिस्प्रुडन्सचंही बुक्स अँगलनी दिलेलं आहे. मे बी हा सेक्शन आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये पाहिजे, या ठिकाणी थोडंसं माझी मिस्टेक आहे, ती थोडीशी आपण करेक्शन करूया. हे चौरशिया सरांचं बुक्स आहे, परंतु ही तीन पुस्तकं के डी त्रिपाठी आणि आर एस सातोस्कर सरांची आपण दोन्ही पुस्तकं जर रिफर केली तर इट इज बिकेम द समॉट एक्सटेंड आपल्याला इझिली लक्षात येऊ शकेल. नेक्स्ट पेपर्स येतो हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी. मोस्टली यासाठी सेपरेट प्रिपरेशन करण्याची गरज नाही आहे. डिप्लोमा डिफार्मच्या साठी हा एस सी पी सब्जेक्ट आहे, त्यातून जरी तुम्ही हा पुस्तक रिफर केलं इट इज अ मोर अँड सफिशियंट, कारण मोस्टली आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स, फार्माकोग्नोसी, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मसी यावर सब्जेक्ट असल्यामुळे हा एक थोडासा अलाईड आपण फार्मसी विषयातला पार्ट आपण त्याला समजूया. आणि लास्टला विनिट जो सेक्शन्स येतो ॲनॉटॉमी, आपण फर्स्ट इयरला आहेत बी फार्मला, त्याचबरोबर डिप्लोमाला आहे आणि याचंच बेसिस आपल्याला एम फार्मला पण लागतं. तरी टाटरा मोस्टली मेडिसिन किंवा बी बीचे स्टुडंट्सही रिफर करतात, त्याचबरोबर आपणही बी फार्मची स्टुडंट्स रिफर करतो. सिम्पलेस्ट बुक जर पाहिलं तर सध्या मार्केटमध्ये असणारं ए के जैन सरांचं आहे, ते झाल्यानंतर ॲनॉटॉमीचे बुक्स प्रिफर करा. या ठिकाणी हे चौरसिया सरांचे आणि रॉस आणि विल्सनचे बुक्स ही मोस्टली एम बी बी एस स्टुडंट्स प्रिफर केली जातात, त्यामुळे जरी मी या ठिकाणी नावं दिली असेल तरी ही बुक्स या ठिकाणी त्या विषयासाठी, कारण 100 questions आहे, 100 questionमध्ये 8 subjects जर आपल्याला दिले तर ऑलमोस्ट प्रत्येक सब्जेक्टला मॅक्झिमम हे आपल्याला 50 questions आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे 50 questionसाठी ॲनॉटॉमीसाठी आपण चौरशियांचे 4 volumes आणि रॉस आणि विल्सनचे अगेन बिगेस्ट बुक आपण रेफर करू शकत नाही. तर टाटोरा कम्पॅरेटिव्हली डायग्राम्स आणि त्याचं जे काही समराईज पॉईंट दिलेलं आहे तेही देखील आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे ठरतील. तर थोडक्यात या 8 विषयांचा मी कंटेन रिफर केला. परत माझी रिक्वेस्ट तुम्हाला हीच आहे, ज्यावेळेस ड्रग इन्स्पेक्टरची ॲड येईल त्या ॲडमध्ये परत हे कंटेंट चेक करा. काही वेळेस मे बी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी याच्याबरोबर बायोकेमिस्ट्री हा विषय ॲड केला जाऊ शकतो, किंवा ॲनाटॉमीमध्ये पॅथोफिलॉजी हा विषय ॲड करू शकतो. आणि पॅथोफिलॉजीसाठी आपण मोस्टली जे काही पॅथोफिलॉजी ऑफ फार्मासिस्ट आहे, बिशे सरांचं आणि नवले मॅडमचं पुस्तक आपण बहुतेकांच्या बॅकमाइंडला हे नावही असेल ते आपण या ठिकाणी रेफर करू शकतो. आता हा फार्मसीचा पेपर झाल्यानंतर आपल्याला दुसरा पेपर येतो जनरल नॉलेज. जनरल नॉलेजचे मी तुम्हाला 3 sections रेफर केलेले आहे, एक जी के सेक्शन्स आहे आणि दुसरा जो काही सेक्शन्स आहे आपण त्याला या ठिकाणी नाव देऊया की इंटेलिजन्स टेस्ट आहे, किंवा आपण त्याला म्हणूया की लॉजिकल रिझनिंग. ही जी काही इंटेलिजन्स टेस्ट आहे त्यामध्ये, आणि नंतर येतं आता एम पी सी संदर्भामध्ये इंग्लिश लँग्वेज हा 3rd paper आहे. परंतु या ठिकाणी इट इज नॉट नेसेसरी, मोस्टली आपल्याला या सेक्शनवरच 50 questions येणार आहेत. मे बी काही एम पी एस सी किंवा स्टेट फार्मसीमध्ये या क्वेश्चनचं वेटेज हे 100 questionचं असतं, काही ठिकाणी अगदी या ठिकाणी हे 25 questions यातले विचारले जातात, 25 questions यातले विचारले जातात, आणि काही क्वेश्चन हे इंग्लिश लँग्वेजलाच इंटेलिजन्स टेस्टमध्ये गृहित धरले जातात. पण कम्पॅरेटिव्हली 200 marks आपला फार्मसीचा पेपर असणार आहे, 50 marks पेपर असणार आहे.
ठिकाणी जरी हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक कल्चर स्पोर्ट्स आणि करंट ॲक्टिव्हिटी जरी दिल्या असेल तरी या ठिकाणी रिक्वायरमेंट काय ड्रग इन्स्पेक्टरची की वी डज नॉट नीड द पर्सन्स टू बी द परफेक्ट इन द जनरल नॉलेज सब्जेक्ट की तो त्यातला मास्टर असणं जी केमध्ये ही बिलकुल रिक्वायरमेंट नाही. ॲज अ एज्युकेटेड पर्सन ॲज अ फार्मासिस्ट ही मस्ट बी द अवेअर अबाउट द जनरल फॅक्ट्स रिलेटेड अबाउट द जॉग्रफी हिस्ट्री. त्यामुळे या विषयाचं महत्त्व आपण फार्मसीपेक्षा जरी दुय्यम असेल परंतु त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. या विषयासाठी मी ओनली वन रेफरन्स तुम्हाला करेन की मार्केटमध्ये यू पी एस सीची जर तयारी करत असाल तर एन सी आर टीची बुक्स रिफर करा. एम पी एस सी डी आयची तयारी करत असाल तर ई बालभारतीचे बुक्स हे आपल्या वेबसाईटवर किंवा इझिली पी डी एफ फॉर्ममध्ये रिफर करतात. आणि इवन याच्याही पलीकडे एन सी आर टीचं अगदी नवनीत ज्या पद्धतीने आपण 8-9 स्टँडर्डला वापरतो त्या पद्धतीचे शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेले आहे. त्यामुळं या विषयाला बिलकुल निग्लेक्ट न करता तुम्ही तुमच्या पद्धतीने मूव्ह करावं असं मला या ठिकाणी वाटतं. नंतर आपण तिसऱ्या सेक्शन्सवर जो गेलो जो आपला सेक्शन या ठिकाणी लॉजिकल रिझनिंगचा सेक्शन्स आहे तर लॉजिकल रिझनिंगच्या सेक्शन्समध्ये जर आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन्स केलेलं आहे की जरी हा लॉजिकल रिझनिंगचा सेक्शन जरी असेल तरी यामध्ये आपल्याला काही बुद्धिमत्ता चाचणी काही जनरल मेंटल ॲबिलिटीचे काही अरिथमॅटिकचा क्वेश्चन्स हा विचारला जात नाही. मोस्टली पझल टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि अगदी त्याची लेवल जर पाहिली तर ही 10th लेवलचे इट इज नॉट सीसाटी किंवा एम पी एस सी किंवा यू पी एस सीच्या लेवलचे आहे पण आपण याला 20 मार्क्ससाठी निग्लेक्ट करू शकत. आणि याच्यातच एम पी एस सी हा इंग्लिश लँग्वेजचा वन सेक्शन्स ॲड करते आणि त्या इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शन्समध्ये आपल्याला पॅराग्राफवरील प्रश्न आहेत आर्टिकल्स आहेत प्रिपोजिशन्स आहेत फिलिंग द ब्लँक्स आहे. जस्ट पर्पज इंग्लिश लँग्वेज हा पेपर किंवा त्यावरील मिनिमम 10 क्वेश्चन ठेवण्याचा एम पी सी चा हाच आहे की ज्या पदासाठी ही पोस्ट आहे प्रोफेशनल पोस्ट आहे ती प्रोफेशनल पोस्ट आपल्याला त्या विद्यार्थ्यांनी मिळणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे पेपर झाल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की सर आम्हाला काही गाईड द्या जनरल बुक्स रेफरन्स करा. जरी मी तुम्हाला जनरल नॉलेजसाठी वन पुस्तक जरी रेफर केलं तरी मोस्टली आपल्याकडे मागील 1 वर्षाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला हे इंडियन गव्हर्नमेंटचं दरवर्षी प्रत्येक वर्षाचं हे 2020 ज्या काही घडामोडी झाल्या हे गव्हर्नमेंट पब्लिकेशन करतं सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिकेशन करतं. त्याच पद्धतीने एम पी एस सी देखील आपलं महाराष्ट्र वार्षिकी हा सदर रिफर करत असतं. एन सी आर टी बुक इज रिफर्स आहे पण ज्याला वाटतं की नाही सर मला थोडंसं एक्स्ट्रा सांगा त्या ठिकाणी हे प्रायव्हेट मनोरमा इंग्लिश बुक आहे परंतु आपण हे गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन डिपार्टमेंटचं वन बुक जरी आपण रिफर केलं तरी आपल्या दृष्टीने ते सर्वात महत्त्वाचं ठरेल. यानंतर आपण मूव करतो की इंटरव्ह्यूचा पार्ट. जर इंटरव्ह्यूच्या पार्टला जर आपण क्वालिफाय झालो तर ड्युरिंग इंटरव्ह्यू जसं पाहिलं की आपल्या 2 पेपर्समध्ये रिटर्नमध्ये आपलं जी के पूर्णपणे चेक केला जातो. जी के फार्मसीच्या रिलेटेड असेल किंवा जनरल नॉलेजच्या रिलेटेड असेल मग इंटरव्ह्यूमध्ये इट इज नॉट पर्सनॅलिटी टेस्ट इट इज नॉट डायरेक्टली क्वेश्चन्स आणि आन्सर टेस्ट नाही आहे. इट इज related with your attitude whether this person will going to handle the job assigned to him whether he is able to do the pharma vigilance whether he will going to implement what is expected in drug cosmetic law 1914 and 1940 allied the law ya angle ni prashna vicharle jatat pan tari dekhil he interview ghenaras panel ha tumcha field si related asyamule he will going to ask some question on medicinal chemistry if he is from the medicinal chemistry background if he is from the pharmaceutical jurisprudence or maybe from work as a drug inspector jo senior members interview panel la jar asel tar tumhala to cerebral prashna vicharu shakto tyamule ek gosht apan graduations karat astana इंटरव्ह्यू पॅनल किंवा इंटरव्ह्यूची प्रिपरेशन्स आपण आत्तापासून करणं गरजेचं आहे. आणि फार्मसीतील ज्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहेत त्या ठिकाणी तुमचं फार्मसी कोर सब्जेक्टवर विचारले जातील पण त्याचबरोबर आपल्याला काही बाकीच्या गोष्टींच्यावर देखील आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारणं आपल्याला अपेक्षित आहे. शेवटी या व्हिडिओला एंड करत असताना बहुतेक मुलांची अपेक्षा असते की सर आम्हाला काही ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी काही रेडीमेड गाईड आहे का की ज्याच्यामध्ये फार्मसी पण विषय दिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये जी के पण दिलेलं आहे. तर मार्केटमध्ये
आपण जीपॅटची पुस्तकं बहुतेक रिफर केली जातात. त्याचबरोबर मी जसं मी इम्पॉर्टंट किंवा दिलं की जीपॅट आणि ड्रग इन्स्पेक्टर हा सिलेबस तुमचा पॅरलल गेला पाहिजे. या ठिकाणी मी जे काही आपण एन एन इनामदार सरांचं जीपॅटचं पुस्तक बहुतेक मुलं रिफर करतात आणि त्यानुसार कारवाई करतात तेही तुम्ही रिफर करा. त्याचबरोबर हे पियुष हे जे काही जीपॅट क्रॅकर्स आहे आणि या पियुष पब्लिकेशन्सच आपल्याला जे काही गाईड जर म्हटलं जातं तर हे गाईड पियुष पब्लिकेशन्सच आहे की ज्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरचं ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे आणि दुसरं जे काही रिफर केलेलं आहे डॉक्टर ए राजशेखरन यांचं बुक्स रिफर केलेलं आहे. तर अजून या संदर्भातली माझी सजेशन एक अशी असेल की ही पुस्तकं गाईड आहेत हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट घ्या. जोपर्यंत तुमचा ग्रॅज्युएशनचा कन्सेप्शनल क्लॅरिटी होत नाही तोपर्यंत या गाईडकडे बिलकुल पाहू नका. येस, परंतु फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना ही गाईड तुमच्या संग्रही ठेवा जेणेकरून तुम्हाला एक्झामचा पॅटर्न कळून येईल. परंतु गाईड तेव्हाच रिफर करा जोपर्यंत तुमची कन्सेप्शनल क्लॅरिटी ड्युरिंग द ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टमध्ये पूर्णपणे होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही 8 युनिट मी तुमच्याशी डिस्कस केले त्यातले रेफरन्स बुक रेफरन्स केले त्याची प्रायोरिटी तुम्हाला सांगितले आणि अगदी थोडक्यात जीकेमधील कुठले बुक रिफर केले याही पलीकडे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही तुम्हाला संपूर्ण पुस्तकांची लिस्ट भेटेल. जरी याही पलीकडे मी काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री पुस्तकांची रेफरन्स दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ती लिस्ट तुम्ही पुस्तकांची पहा ती पुस्तकं पहा. यू कॅन बी चेक ऑनलाईन आणि ऑनलाईन चेक केल्यानंतर त्यातलं तुम्हाला चॉईस आहे कुठलं बुक रिफर करावं. जरी मी तुम्हाला प्रेफरन्स दिले असेल तर इट इज अल्सो द सब्जेक्टिव्ह मॅटर. परंतु आपली मेन टार्गेट ड्रग इन्स्पेक्टर ही एक्झाम आहे नॉट अ जीपॅट आहे. त्यामुळं अभ्यास जरी आपला पॅरलल जरी असेल तरी आपल्याला जीपॅट आणि ड्रग इन्स्पेक्टरमध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. होपफुली ही लिस्ट इट इज नॉट अ स्टँडर्ड लिस्ट. सिलेबस इज नॉट ओनली द स्टँडर्ड पण आपल्याला आपला ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट मिळवण्यासाठी डेफिनेटली एक विशिष्ट दिशा देईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. With Professor B's positive wit, we request you to be a voluntary donor to become our prime and tried motivator.